आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व रेशन कार्ड धारकांसाठी दोन दिलासादायक व चांगल्या बातम्या देणार आहोत. त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो. जनतेच्या हितासाठी केंद्र व राज्य सरकारकडून अनेक कल्याणकारी योजना राबवल्या जातात. यासोबतच सर्वसामान्य जनता वंचित गरिबांना कमी किमतीत किंवा मोफत रेशन देण्यासाठी सरकारतर्फे अनेक योजना राबवल्या जात आहे. दरम्यान रेशन कार्ड धारकांसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. अशातच आधार कार्ड बनवणारी सरकारी संस्था युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने एक मोठी घोषणा केली आहे. आतापर्यंत रेशन धान्य दुकानात रेशनचे धान्य घेताना सिद्धापत्रिका धारकांना रेशन कार्ड द्यावे लागत होते, परंतु आता याची आवश्यकता राहणार नाही. कारण UIDAI ने सांगितले आहे की आता तुम्ही देशभरामध्ये आधार कार्ड द्वारे रेशन धान्य घेऊ शकता. यासाठी तुम्हाला अजिबात काळजी करण्याची गरज नाही. भारत सरकारची आधार कार्ड जारी करणारी सरकारी संस्था युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने अलीकडेच आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वरून म्हणजेच अधिकृत ट्विटर हँडल वरून एक ट्विट करून सांगितले आहे की देशातील सर्व सिद्धापत्रिका धारक आता आधार कार्डच्या माध्यमातून संपूर्ण देशात कुठेही रेशन घेऊ शकतील. पण यासाठी महत्वाचे म्हणजे तुमचे आधार कार्ड रेशन कार्ड सोबत लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे. आता रेशन कार्ड धारकांसाठी दुसरी आनंदाची व दिलासादायक बातमी पाहूया. गुढीपाडवा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, गौरी गणपती आणि दिवाळी या सणानिमित्त सरकारकडून रेशन दुकानातून आनंदाचा शिधा दिला जातो. राज्य सरकारने सर्वसामान्य व दुर्बल घटक जनतेला रेशन वाटप दुकानाच्या माध्यमातून सण उत्सवाच्या काळात लागणाऱ्या आवश्यक वस्तू स्वस्त किरकोळ दराने वाटप करण्याचे धोरण अवलंबिले आहे. परंतु आचारसंहितेमुळे मागील 2 ते 3 महिन्यांपासून आनंदाचा सीधा वाटप बंद करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला होता. मात्र आता गौरी गणपती सणाला राज्यातील रेशन कार्ड धारकांना आनंदाचा सीधा देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. गणेश उत्सव आणि गौरी गणपतीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा विभागातर्फे राज्यातील जवळपास 1,70,00,000 लाभार्थ्यांना आनंदाचा सीधा संचाचे वाटप करण्यात येणार आहे. महत्वाचे म्हणजे प्रत्येक लाभार्थ्याला हा आनंदाचा सीधा मिळेल, त्यापासून कुणीही वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात येणार आहे. या आनंदाचा सीधा किट मध्ये 1 किलो साखर, 1 किलो चना डाळ, 1 किलो रवा आणि तसेच 1 लिटर सोयाबीन तेल या 4 वस्तूंचा समावेश आहे. हा संच प्रति रेशन कार्ड ई-पॉस प्रणालीद्वारे फक्त 100 रुपयांमध्ये वाटप केले जाणार आहे. महत्वाचे म्हणजे छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील APL केसरी सिद्धापत्रिका धारकांना व अंत्योदय अन्न योजना प्राधान्य कुटुंब सिद्धापत्रिका धारक यांना आनंदाचा सीधा संचाचे वाटप करण्यात येणार आहे. दुसरे महत्वाचे म्हणजे या संदर्भात राज्य शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने एक आदेश जारी केला आहे, अर्थात एक GR देखील जारी केला आहे. आता पाहू हा आनंदाचा सीधा कधीपासून लाभार्थ्यांना मिळणार आहे. गौरी गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर गुरुवार 15 ऑगस्ट 2024 पासून ते 15 सप्टेंबर पर्यंत ई-पॉस प्रणालीद्वारे अवघ्या 100 रुपयांमध्ये हा आनंदाचा सीधा वाटप करण्यात येणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र.